like and subscribe to my channel and press the bell icon. Ting ting. नमस्कार, मोक्ष किचन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचा शिरा. उद्या आहे महाशिवरात्री, म्हणजे मोठी एकादशी. त्यासाठी खूप छान छान असे उपवासाचे पदार्थ आपण बनवतो. त्या पदार्थांमध्ये भर घालण्यासाठी मी हा शिरा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ही माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. हा शिरा खूप टेस्टी बनतो आणि हा शिरा मी गुळाचा बनवलेला असल्यामुळे हा हेल्थसाठी चांगला आहे. इथे मी अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला यांना वाफवून घ्यायचं आहे. तर मी बघा, एका चाळणीमध्ये यांना टाकलेलं आहे. कढईमध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि ती चाळणी आता मी कढईवर ठेवणार आहे. एक 10 ते 15 मिनिट आपल्याला यांना वाफवून घ्यायचं आहे. वरतून झाकण ठेवून द्यायचं आणि 10-15 मिनटानंतर आपण चेक करून घ्यायचं. या पद्धतीने बघा, मी वाफवून घेतलेले आहेत. यांना सोलायची वगैरे गरज नाही, जेवढी साल निघेल तेवढी काढून घ्यायची आहे आणि बाकी किसताना साल निघूनच जाते. जेवढी निघाली तेवढी साल मी काढून घेतलेली आहे आणि आता बघा, मी या पद्धतीने किसून घेत आहे त्यांना. जाडसर किस मी याचा पाडून घेत आहे या पद्धतीने आणि बघा, साल बाजूला राहून जाते आणि आतमधला रताळा फक्त खिचला जातो. त्यामुळे साल काढायचं टेन्शन घ्यायचं नाही, साल निघूनच जाते. मी आता सगळे रताळे किसून घेणार आहे. हे बघा, असा किस पळतोय. हे या पद्धतीने मी रताळे सगळे किसून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसेस मी करणार आहे. अर्धा किलो रताळ्यांचा इथे 3 वाटी किस पडलेला आहे. 3 वाटी किस पडलेला असल्यामुळे मी 1.5 वाटी गूळ येथे घेतलेला आहे. तुमचा किस जेवढा पडेल त्याच्या निम्मे तुम्ही गूळ घ्यायचा आहे. बदाम आणि मनुका मी येथे घेतले आहे. तुमच्याकडे नसतील तर वगळू शकता. त्याच्यानंतर मी वेलची पूड घेतलेली आहे आणि 1.5 वाटी येथे मी दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे. दुधाबरोबर साय असेल तर खूप छान, त्यामुळे शिरा अजून छान बनतो. किंवा साय नसेल तरीही चालेल. आणि वेलची पूड जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तीसुद्धा तुम्ही वगळू शकतात. आता मी शिरा बनवायला घेत आहे. कढईमध्ये मी 4 चमचे तूप घातलेलं आहे, साजूक तूप. आणि त्या तुपामध्ये आता मी मनुका घालणार आहे. आणि मनुका घालून झाल्यानंतर मी त्यामध्ये बदामाचे काप घालणार आहे. यांना अगदी 20-30 सेकंद फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मग रताळ्याचा किस घालायचा आहे. रताळ्याचा किस छान परतून घ्यायचा आहे.
एक 3 ते 4 मिनिट याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत दूध बाजूला तापत ठेवायचं आहे आणि तापलेलं दूध मग आपल्याला यानंतर यामध्ये घालायचं आहे. गॅस अगदी हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे. तुम्ही परतवत राहत असाल तर मीडियम फ्लेमवर ठेवा किंवा लो फ्लेमवर ठेवा, पण हाय फ्लेमवर जर ठेवला तर हा शिरा जळू शकतो खाली. यानंतर तापवलेलं दूध मी यामध्ये घालणार आहे. आता हे मिश्रण छान घट्ट होऊ द्यायचं आहे. टाकलेलं दूध अगदी आटून जायला हवं आणि हे मिश्रण अगदी घट्ट होऊन जायला हवं. ज्यावेळी हे मिश्रण घट्ट होईल त्यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे. आता तुम्ही गॅस थोडा मोठा केला तरी चालेल, कारण आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे. हे बघा, आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. दूध अगदी आटून गेलेलं आहे पूर्ण. आता वेलची पूड घालून देते आणि त्यानंतर मी यामध्ये गूळ ॲड करते. गूळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होणार आहे, पण पातळ होईल म्हणून घाबरायचं नाही, लगेच ते घट्ट होतं आणि छान आपला शिरा रेडी होणार आहे. आजची माझी रेसिपी नक्की ट्राय करा. उद्या आपली महाशिवरात्री असल्यामुळे आपल्या घरी उपवासाचे पदार्थच बनणार आहेत, त्यासाठी तुम्ही रताळ्याचा शिरासुद्धा त्यामध्ये ॲड करा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या लाईकने माझे पैसे वाढणार नाही आहेत किंवा तुमचे पैसे जाणार नाही आहेत, तर लाईक करण्यामध्ये कंजूसी करू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला माझ्या रेसिपी बनवण्यात प्रोत्साहन मिळते. हे बघा, आता आपला शिरा बनून रेडी आहे आणि हा गार झाल्यावर अजून घट्ट होईल आणि याचा टेस्ट खूप भारी लागतो, खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. बेल आयकॉनचं बटन दाबणं गरजेचं आहे. थँक्यू.